कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख म्हणजे कापसामधील ते ओजस्वी आणि तेजस्वी समीकरण ज्यांच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. प्राचीन काळात भारतामध्ये एक समीकरण होतं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, म्हणजे नोकरी ही सगळ्यात कनिष्ठ आणि शेती ही सर्वोच्च, हे समीकरण खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारे समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा गावचे रहिवासी अमृतरावजी देशमुख. आपण कृषीतज्ञ आहात, आपण महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी आहात, तसेच आपण एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणार मान आहात. नंतर अमृतरावजी देशमुख विनंती करेल की त्यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावे. खूप खूप स्वागत आहे अमृतरावजी. हा नमस्कार म्हणजे नमस्कार अमृतरावजी. जितने जितने किसान उतने प्रॉब्लेम. जसं जसं एक दिवस जात आहे काही ना काही नवीन येत आहे. आणि मागच्या महिन्यामध्ये जे खूप सुरेख चांगलं चित्र दिसत होतं की या वर्षी शेतकऱ्यांना ठीक आहे, जे पण कोरोना काळमध्ये आणि मागच्या वर्षात नुकसान होते ते भरपाई करण्याची मोठी संधी दिसणार आहे. पण हे फोटोग्राफ बघा आणि शेताची स्थिती तर आपण रोज बघतच आहात अमृतरावजी, काय चाललं आहे आणि काय केलं पाहिजे. आता मनीष भाऊ जसं की पाहतो की बरसात आहे ना, खूपच लांबत आहे पाऊस. आजही बी आमच्या काही वर्धा वगैरे भागात झालेला आहे आणि जास्तीत जास्त ज्या वेळेस पाऊस होईल, जास्तीत जास्त ओलावा जर असला समजा, तर ही पिकं खराब होतात. मला असं वाटते त्या शेतकऱ्यांना तणनाशक पण वापरला असं वाटते मला थोडंफार तणनाशकाची. आणि आपण जे काय आता तुम्हाला जर मी कालच्या कार्यक्रमात म्हणलो की सर्वात जर महत्व आता या 2-4 दिवसात जर आपल्याला कोणतं काम करायचं, सर्वात महत्वाचं कोणतं काम आहे, तर हे बोंडसड या विषयावर. आता एखाद्या जर विहिरीत पाणी असलं, त्या पाणी जर असलं तर त्या बकेटमध्ये येईल है की नाही, आणि त्या विहिरीतच पाणी नसलं तर बकेटमध्ये येणार नाही. आता आपल्याला जर उत्पन्न झालं समजा तर त्याचे भाव वगैरे भेटतील, पैसा पण कमवू समजा, पण उत्पन्नच नसलं तर खिशात पैसा पण येणार नाही. खरी गोष्ट आहे की नाही. आता आपल्या हातचं कसं आहे की आता तुमच्या हातचं आपल्या हातचं कसं आहे की हे जे 10 क्विंटलचं उत्पन्न 15 क्विंटल पर्यंत आपण नेऊ शकतो. 100 बोंड लागण्याच्या ऐवजी आपण 300 बोंड पण त्या कापसाला लावू शकतो. परंतु मनीष भाऊ यावर्षी इतकं वातावरण, जसं की त्या 2-3 वर्षापूर्वी जे काही वातावरण होतं ना बोंडसळीचं बोंडाळीचं म्हणत होते बोंडाळी, तर त्याही पडता बिकट परिस्थिती आहे सध्या या 4 दिवसात. एवढी काय बोंडसळ वेगात होत आहे. आता हे बोंडसळ नेमकं काय आहे की बोंडाळी विषय जे काही शेतकऱ्याच्या मनात भरून दिलेला आहे या शास्त्रज्ञांनी या लोकांनी ऐक नाही, आणि याच्यावर काय झालं की खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं भयानक नुकसान होते. आता बोलतो म्हणलं तर 2-2.5 तासही कमी पडते. परंतु शॉर्टकट मध्ये मी सांगतो की तुम्हाला ही जी बोंड आळी जे म्हणतो आपण, हे प्रत्येक जणाच्या मनात अशी फिट होऊन बसली की ते बाहेर म्हणजे ते बोंडआळी ते बाहेर निघस ना त्याच्या मनातून. आणि आजही मी ते कलेक्टर ऑफिसला ज्यावेळेस गेलो समजा की बऱ्याचशा भागात काल मला कार्यक्रम झाला होता डायरेक्ट लाईव्ह, त्यांना मी सांगत आहोत शेतकऱ्यांना की हे जे बोंड तुम्ही फोडून पहा, वरचे जे बोंड आहे की नाही वेळे वाकडे दिसते तर त्याला फोडून पहा, तर सडलेल्या गोष्टी. आता काही काही भागात समजा आपण आता सकाळी काय झालं आज रोजी काही बऱ्याचशा ठिकाणी की अशी चर्चा झाली हा ह्या बोंड आहे नाही, आणि चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर शेतकरी म्हणले व असं असं अमृतराव देशमुख म्हणाले, तर ते म्हणले असं काही सांगते ते बोंडाळी नाही काही नाही, खूपच बोंड चांगला आहे यावर्षी आणि मला कापूस होते. आणि नंतर मग ते ना 10 बोंड फोडले बरोबर राईट आहे. आणि नंतर मग 10 आहे ना चालूच आहे. हा सुरू आहे. हा चालू आहे. तर कसं आहे की ज्यावेळेस 100 बोंड शेतकऱ्यांना फोडले तर 100 ला 100 पण खराब झालेले निघले. आणि आज काही काही लोक तर ते बोंड पाहून त्याची तब्येत पण बिघडली, ते उठायला तयार नाही, तर कोण्या कामात त्याचं मन नाही आणि पिकात मन राहणार नाही, त्याच्या शेतात जायला त्याचं अवसान राहणार नाही, त्याच्यात मन होणार नाही. आणि एकदा जर निराश शेतकरी झाला समजा तर त्याच्यात त्याला उठवणार कोण. आता सांगा की काही काही शेतकऱ्याला
ज्या परिसरात मी पाहतो की आता बरेच एक महिन्याचा ज्यावेळेस आपले कार्यक्रम झाले की बऱ्याचशा परिसरात मी गेलेलो आहोत. काही परिसरात काय झालं की बोंड कैऱ्या वगैरे खूप मस्त पद्धतशीर लागल्या, त्याच्या 2 वेचा 3 वेचण्या झाल्या आणि कापूस पण संपला, त्याचे बोंड पण राहिले नाही. अशा शेतकऱ्याचं पण तेवढं फार नुकसान होणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचा माल उशिरा लागला, बोंड कैऱ्या उशिरा लागलेल्या आता आणि त्याचे वेचे आता या परतीच्या पावसात समजा पाहतो की नाही, पण हे जास्त ओलावा असल्यामुळे बोंड सल होती नाही आणि कोणीही शेतकरी बोंड फोडून पाहत नाही. आणि म्हणून आणखीनही आपल्या कार्यक्रमात आपल्या अशा शेतकऱ्या विनंती करतो की आपल्या शेतात जा, वेडे वाकडे बोंड बारीक जरी असेल तरी त्याला फोडून पहा. आणि नक्कीच मी सांगतो की आज रोजी बऱ्याच शेतकऱ्या शेतात 30-40% बोंडसड झालेली आहे. कोणाच्या याच्यात 10 झाली, कोणाच्यात 5 झाली, तर कोणाच्या 40 झाली. आणि कोणाच्या शेतकऱ्या आता काय होते की एवढं काय खराब रोग आहे, समजा 8 ते 15 दिवसात एक व्हायरल सारखा रोग आहे आणि खूप मोठ्या प्रमाणाचं 80% वर या रोगांना नुकसान होत असते बोंडाळी पासून बोंडसडणी पासून. आणि म्हणून आम्ही जसं की मनी डागाजी आणि आम्ही ज्यावेळेस अमृत पॅटर्न समजाय दोघं 2 वर्षापासून असे खूप वेबिनार केलेले आहेत. सर्वात जास्त जर आम्ही जर माहिती दिली असेल तर ते बोंडसडीची, जो आता काय होईल की 8 दिवसात ही बोंडसड आहे की नाही, आणि नंतर 8 दिवसाच्या पुढे काय होईल की याच्यात आळी येते. याच्यात मी आम्ही ज्यावेळेस प्रत्येक कार्यक्रमातून सांगत आहोत शेतकऱ्याला, हे सडलेले पानं कमी झालेली हे याच्यात आपण दुरुस्त करू शकतो. पण हा मोठा आज आपण याच्यावर करोना म्हणतो आपण, समजा हे करोनाच्या पडता कितीतरी भयंकर रोग आलेला आहे. आणि हिचे रोग पाळतो की आपण जे फकडी आहे जे काही तिचं ते तिच्यावर ते पात्यावर अंडे टाकते आणि अंड्यातून आळी बाहेर निघते आणि त्या बोंडात धसते, तिला आपण बोंडाळी म्हणतो. ते बोंडाळी 80 दिवसाच्या पुढे होते. हे बोंडाळी कशी असते की याच कलरची असते परंतु थोडीशी लांबट रोड असते, अशी सुदृढ नसते, ठोकर नसते. हे काय करते की त्या बोंडात जाते आणि बोंडात केव्हा जाते की आळी फार हुशार असते ना, हे जीव फार भयानक हुशार असते. ज्यावेळेस त्याला तिथं माल वगैरे दिसला, शेंगा शेंगा दिसल्या, त्याच वेळेस आळ्या पडते ना. आणि नंतर काय होते की त्या बोंडात धसल्यानंतर त्याच्यात एक त्याचं जे खाद्य आहे फक्त काय खाते ते सरकी, सरकीतला जे घर असते समजा गोडंबी असते ना तेच खाते. आणि तिचं जे आयुष्यात तिचं जे कालचक्र जे म्हणतो आपण तिचं काही दिवसाचं असते का नाही, तिला 2 पाकळ्या खाणं होते ता. आणि परंतु 2 पाकळ्या किंवा 3 पाकळ्या चांगल्या फुटते ता, म्हणजे 2 पाकळ्या खराब होतात, 3 पाकळ्या चांगल्या निघतात. ते फक्त आपण पाहत होतो की त्याला आपण किडेला कापूस निघत होते म्हणजे, पण कापूस होते ते ना बोंडाळीने. हे झाला एक बोंडाळीचा भाग. दुसरे जे आहे पण की नाही, जे काही एखादी सडलेली वस्तू असते एखाद्या डब्यात जर आपण ठेवली, त्याच्या डब्यात जर पॅक केला, झाकण जर पॅक केलं तर 8-15 साली जर खोले तर त्याच्यात आळ्याच आळ्या दिसते, त्याला आपण एक बॅक्टेरिया म्हणतो. आणि सुरुवातीला काय होते की बोंड सडते, आता हे बोंड सडते आणि नंतर त्याच्यात वास तयार होते आणि मधातल्या मधातच आळी तयार होते, 1, 2, 3 होते ता. आणि ज्यावेळेस ते आळी मधातलं खाल्ल्यानंतर मोठी झाल्यानंतर ते बाहेर काय होते की ते जे काय वरचा जे घर आहे चिंबड आहे त्याचं ते फोडून बाहेर निघते. आणि त्यावेळेस शेतकरी म्हणते बापरे बोंडाळी आली म्हणते, म्हणजे आपण तिला बोंडाळी म्हणतो. आणि जर आता या 8 दिवसात जर या गोष्टीवर जर उठाव नाही झाला, 12-15 दिवस जर गेले तर त्याच्यात काय होईल की ते प्रत्येक बोंडात आळी म्हणतील. आणि विद्यापीठाचे लोक सर्वे लोक जे शास्त्रज्ञ असतील हे पण आळीच म्हणतील. आणि म्हणून काय होईल की याच्यावर एक बोंडसडीवर पडदा पडल आणि आपले 2 वर्ष परत वाया जातील है की नाही. आणि म्हणून सर्वात जर महत्वाचं असेल आपल्याला आज रोजी सर्वात जर संकट मोठं असेल, भयानक मोठं असेल समजा, तर बोंडसड आहे. आणि या बोंडसडीवर आम्हाचं म्हणणं आहे की तुम्ही याच्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जा, त्याच्यात शेतकऱ्यांनी पण निवेदन द्यायचे, त्याला सांगायचं शास्त्रज्ञाला, त्याचा पाहणी अहवाल करायचा, किती बोंड सडले, कशामुळे सडले, आणि याचं अचूक निवेदन देऊन समजा शेतकऱ्याचं जर पाहिलं त्याचं आणि नंतर त्याला जेवढं काय प्रमाणात नुकसान झालं याचा पाहणी अहवाल करून त्याच्या नुकसानीचे त्यांना शेतकऱ्याला एक तर भरपाई द्यावी, नसल तर ते आता जे पण याच्यावर औषध तात्पुर काढायचं याच्यावर औषध काढावी, नसल यांच्या अवस्था होत नसेल तर शेतकऱ्याला सांगायचं की बाबा तुम्ही कापूस पेरायचं सोडून द्या. आणि या सर्वात हे जर महत्वाचे असेल तर हे 2-3 महत्वाचे आता प्रश्न महत्वाचे आता. आणि म्हणून आणखीन एकदा परत शेतकऱ्याला विनंती करतो की त्यांनी शेतीत जावे, बोंड पाके छोटे आहात,
फोडून पाहावं, त्याच्यात जे बोंड सरळ आहे आता नंतर पुन्हा बोंडाळी म्हणतील आणि परत आपण 2 वर्ष मागं जाऊ. दादा 2 वर्ष म्हणजे शेतकरी तर काय, 2 वर्षाचा वेळ शेतकऱ्याकडे नाही आहे ना आपलं अमृतरावजी, ते तर नवी पिढ्याशी पाडी देणार आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांना. कारण की रबी क्रॉप मध्ये कोरोनामुळे नुकसान झालेलं आहे आणि अतिवृष्टीमध्ये सोयाबीन नाही, त्याच्याकडे मका मध्ये काय पैसे मिळणार नाही, तुरीमध्ये पण सध्या काय खरं नाही आणि कापसावरच एक अवलंबून होता शेतकरी आणि कापूस आणि बरोबर. आणि म्हणूनच मी खूप शेतकऱ्यांना कळकळीने सांगतो, समजा की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि आजही मी कलेक्टर साहेबांकडे गेलो, निवेदन दिले. आता खूप आपला आता आमच्या भागात यवतमाळ जिल्ह्यात किंवा बाकीचे काही आपल्या भाग आपल्या संपर्कात जे काही शेतकरी आता काही प्रत्येक उद्यापासून निवेदन द्यायले आणि खूप मोठा याचा जे हे वळणार आहे याचा खूप मोठा स्फोट होणार आहे. आणि म्हणून या पद्धतीत शेतकऱ्यांनी बोंड फोडून पाहणं गरजेचं आहे.